पनवेल महापालिकेचे आर्थिक वर्ष सन दोन हजार एकवीस सुधारित व सन दोन हजार बावीस मूळ अंदाजपत्रक नगरसेवक हरेश केणी व अमर पाटील यांच्या सूचनांसह मंजूर करण्यात आलंय यावेळी विरोधकांनी विविध विषयांवर चर्चा करण्याऐवजी त्याग केला पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा, महा सर्व सभा आर्थिक वर्ष सन दोन हजार एकवीस बावीसचं सुधारित व सन दोन हजार बावीस मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चोतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली यावेळी उपमहापौर सीताताई पाटील सभागृह नेते परिश ठाकूर स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व सदस्य उपस्थित होते स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांनी अंदाजपत्रकाची प्रत महापौरांना सादर केल्यावर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं नाही म्हणून राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांनी हरकत घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्यावर शेकापचे परिषद सदस्य बाळाराम पाटील यांचं नाव घेतलं नाही असं सांगत शेकापच्या सदस्यांनी हरकत घेतली स्थायी समिती सभापती नरेश ठाक यांचं मनोगत सुरू असताना विरोधकांनी महापौर यांच्यासमोर जाऊन गदारोळ केला व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी चक्क नरेश ठाकूर यांच्यासमोरील माईक बंद करून संविधानिक नियमाला हरताळ फासला महापौरांनी नरेश ठाकूर हे त्यांचं मनोगत व्यक्त करीत आहेत ते झाल्यावर तुम्ही बोला असं सांगूनही विरोधकांनी आमदार बाळराम पाटील यांचं नाव घेण्याचा हट्ट सुरूच ठेवून सभात्याग केला विरोधी पक्षाचे हरेश केणी बबन मुकादम व दोन महिला सदस्यांसह एकूण पाच सदस्यांनी सभा ताग केला नाही त्यानंतर हरेश केणी अमर पाटील यांच्या सूचनांसह अंदाजपत्रक मंजूर करण्याची सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मांडली महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी आर्थिक वर्ष सन दोन हजार एकवीस बावीस चे सुधारित व सन दोन हजार बावीस तेवीस चे मूळ अंदाजपत्रक मंजूर झाल्याचं जाहीर आणि आज आम्हाला बघताना खरोखर वाईट वाटलं म्हणजे एखादा हुशार विद्यार्थी त्याने वर्षभर तयारी करावी आणि परीक्षेला यावं आणि पर शिक्षकांनी सांगावं की ना आम्हाला या इथं परीक्षा घ्यायला वेळ नाही आहे सर्वांना या इथं पास करण्यात येत आहे तर मग त्या हुशार विद्यार्थ्याची हो जी काही हिरमोड होईल तीच आज या इथं झालेली हे मला दिसून आली म्हणजेच या इथं सभापती महोदय आणि सर्व आ, या इथे त्यांचे सर्व सहकारी आमचे माजी स्थायी समिती सभापती असतील त्याच्याचबरोबर मान्य आयुक्त महोदय असतील आणि इथं सर्वांनी इतके सांगता एक जबरदस्त परिपक्व असा अर्थसंकल्प बनवला आणि मग समजा त्याच्यावरती काही सूचना या विरोधी पक्षाकडून येतील अशी अपेक्षा होती परंतु साडे अकराच्या सभेला एक तर विरोधी प विरोधी पक्षाचे सदस्य हे मग समजा बारा वाजता येतात आणि ह्यांचा नेता हा तर सव्वा बारा वाजता येतो म्हणजे ह्यांची असलेली ह्या अर्थसंकल्पाबद्दलची अनास्था ही दिसून आली तरी आम्ही इथे आम्ही थांबून राहिलो आणि म्हटलं असता विरोधी पक्ष आल्यानंतरच करण्यात या इथे सभा चालू करूया म्हणून इथे ठरलेलं होतं त्या प्रकारे मी विरोधी पक्ष नेत्यांना मी सूचना सुद्धा केली की आपण या इथे अर्थसंकल्प मांडल्यानंतर मग आपण एक दोन ते तीन दिवसाचा असा वेळ घ्या त्यांनी सुद्धा इथं इंटरेस्ट सुरुवातीला मला तर दाखवला त्यांचं म्हणणं होतं की हा नंतर नऊ आणि दहा तारखेला तर या इथे नाट्यगृह बुक आहे आपण नंतरची वेळ घेऊया मग म्हटलं हो चालेल परंतु त्यांना त्यांनी याच्याबद्दल कोणताही अभ्यास केलेला नव्हता पनवेल महानगरपालिकेच्या प्रश्नांबद्दल त्यांना पूर्णपणे असलेली अनास्था आणि त्याच्यामुळेच त्यांनी फक्त इथे नाव घेण्यावरून त्यांनी इथे गडबड गोंधळ केला आणि ते याच्यातून निघून गेले खरोखर एक हे कंता किळसवणं असा प्रकार या इथे केलेला आहे हास्यास्पद केळसवाना असा शब्द त्याच्याआ घ्यावा लागेल असं मला वाटतंय कारण आर, हा अर्थसंकल्प हा पनवेल महानगरपालिकेच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत असा महत्त्वाचा असतो परंतु त्यांना याच्याबद्दल कोणतीही चर्चा करायची नव्हती त्यांचं म्हणणं होतं की इथे आम्ही मुख्यमंत्री या इथे बोलताना संदाज यांनी सांगितलं संदा की मुख्यमंत्री मादरणी उपमुख्यमंत्री ना म्हणजे नाव घ्या म्हणजे संत यांनी ते म्हणतात तरी नाव घेतलं मग त्याच्यानंतर म्हणे यांनी पुढचे नाव घेताना त्यांचं म्हणतात की नाही आमदार बाळाराम पाटील यांचं नाव का नाही घेतलं त्यांनी दोन वेळा घेतलं त्यांचं म्हणणं की नाही आम्ही नाही ऐकलं मग आता काय आता काय आता काय करावं मुळामध्ये अतिशय बालबुद्धीपणाने केळसवाणी पद्धतीने अशा प्रकारे त्यांचं वर्तवणूक होतं आणि त्याच्यामुळं याच्याबद्दल चर्चा होऊ शकली नाही परंतु मी स्वत या अर्थसंकल्पाबद्दल जाणतं मी जे पाहिलेलं आहे आणि ज्या प्रकारे याच्याबद्दल काम चालू होतं नक्कीच या अर्थसंकल्पाचा पनवेल महानगरपालिकेला या इथं एक चांगल्या प्रकारे फायदा होईल पनवेल महानगरपालिकेची पुढच्या काळात सुद्धा प्रगती होईल असं मला इथं विश्वास वाटतो आपण जर प्रत्यक्ष बघितलं तर आज बजेटचे मनोगत करत असताना आपले पणेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमजी म्हात्रे स्वतः स्टेजवर आले आणि प्रत्यक्षात मला माझे माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला बंदी आणली हे खरं अर्थाने जर बघितलं तर ते हे स्वतः हे महानगरपालिकेचे नगरसेवक हो आहेत आणि विरोधी पक्षनेते आहेत यांची जी वृत्ती आहे ती चुकीची आहे खरं बघितलं तर त्यांनी केवळ आज आपला बजेट पास करत असताना तुम्हाला काय तरतुदी करायची होती याकडे कर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं फक्त गोंधळ आणि गोंधळच करत बसलं आहे मागे तीन मिटिंग स्टँडिंगच्या हो सुद्धा तीन मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये यांचं फक्त गोंधळत कुठल्याही विकासाचा काही विषय घेत नाही आहे जर विकास तुम्हाला करायचाच नाही आहे तर आज जनता आहे जन पनवेल महानगरपालिकेची जनता आहे या जनतेचा विकास कसा होईल फक्त गोंधळ करण्याकडे तुमचं लक्ष आहे आणि फक्त आम्हाला आमचं नाव पाहिजे नाव महत्त्वाचं आहे का या जनतेचा विकास महत्त्वाचा आहे आज पायाभूत सुविधा होणं महत्त्वाचे आहेत आज बघितलं मुख्यालयाचं आपण भूमिपूजन केलं हे ते हा हे कोणासाठी आहे हे फक्त सत्ताधाऱ्यांसाठी नाही आहे तर याच्यामध्ये पूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या जनतेला त्याचा कसा फायदा मिळेल याच्यासाठी मुख्यालय आपण भूमिपूजन केलेलं आहे आणि मला सांगायचं आहे या जे जा आज त्यांनी ज्यांनी विरोध केला आहे खरं चुकीचं केलेलं आहे कुठलंही त्यांचं जो वागणं आहे मला अजिबात पटलेलं नाही आहे तर आज मी जो बजेट मांडलेला आहे तो चौदाशे नव्याण्णव कोटीचा जो बजेट आहे तो अशी जे चांगल्या पद्धती पद्धतीचा आहे आयुक्त साहेबांनी जो बजेट आमच्याकडे दिला होता तो आम्ही स्टँडिंगला सुद्धा मागे पास केला तेव्हा पण त्यांनी हेच गोंधल आज आम्ही महानगरपालिकेमध्ये हा स्ट बजेट पास केला हा बजेट पास करत असताना आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब तसेच आमचे ज्येष्ठ नेते जे नगरसेवक आहेत अनिल मामा नितीन भगत या सर्व नगरसेवक आम्ही एकत्र एक जवळ खूप वेळ देऊन त्याचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या तरतुदी ठेवण्यात आलेल्या आहेत आज आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले सभापती असतील नगरसेवकां असतील यांना मार्गदर्शन देऊन या खऱ्या या बजेटमध्ये योग्य तरतुदी ठेवू ठेवून आज महानगरपालिकेचा विकास कसा होईल जसं नवी मुंबईचा आपण बघतो आहे कसा विकास झालेला आहे नवी मुंबईला पंचवीस वर्ष झाले आपले तर पाच वर्ष झाले तरीसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात विकास होत असताना आपल्याला दिसत आहेत याच्यापुढे चा पण चांगल्या पद्धतीने विकास होईल या आम्ही अपेक्षा अपेक्षा करतो आम्ही सत्ताधारी आहोत आम्ही चांगलाच लोकांचा विचार करणार कुठेही आमच्याकडून चुकी होणार असं काय आमच्याकडून वागणं होणार नाही केवळ यांच्यामुळे होत आहे आणि आम्ही अशा गोष्टीकडे आता आम्ही दुर्लक्ष करत आहोत आणि पनवेल महानगरपालिकेचा यापुढे चांगला चांगला कसा विकास होईल याकडे आम्ही लक्ष देईन जय हिंद जय महाराष्ट्र